निवडून येताच आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. पंकजाताईंनी पीएला फोन करून अपक्ष उमेदवाराला मतदान करायला सांगितलं. पंकजाताई तुम्ही असं करायला नको होतं असं म्हणतात सुरेश धस. त्यांनी भाषणामध्ये खंत व्यक्त केली. राजकारणात माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमावून बसला तुम्ही. आज माझ्या विरोधात फोन नव्हते यायला पाहिजे. मी तुमचा मान सन्मान राखलो, प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर राहिलो, प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही मात्र मला पाडा म्हणून स्वतः तुम्ही तरी फोन करायला नको होता. पंकजाताईचे पिए त्यांनी फोन केले, संकेत सांगत यांनी फोन केले, ते पण रोज टाइम बरोबरच असतात. पंकजाताई जीवापासून आणि तळ हाताच्या कोणाप्रमाणे सांभाळलेला काही वंजारी समाज माझ्या बरोबर प्रामाणिकपणे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.